नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात एक नवीन अपडेट पाहणार आहोत. ही संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला आपल्या या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2022 दररोज सराव सुरू करून घेणार आहोत. येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही तेव्हाच भरती होणार आहात जेव्हा तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणार आहात, अभ्यासामध्ये खंड पडू देणार नाहीत, दररोज अभ्यास करणार आहात, दररोज सराव करणार आहात. तर अशाच प्रकारचा जो सराव आहे तो आपण आपल्या चॅनलवर सुरू करणार आहोत. आणि या सरावामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, येणाऱ्या भरतीमध्ये भरती व्हायचं असेल, महाराष्ट्र पोलीस 2022 बनायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करावे लागेल. आपल्या सरावामध्ये आपण फक्त महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये यापूर्वी जे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि यावर्षी जे प्रश्न विचारले जातील असेच प्रश्न घेणार आहोत. कारण यापूर्वी जे प्रश्न विचारले गेलेले आहेत बऱ्याच वेळा ते प्रश्न रिपीट झालेले आहेत. आत्तापर्यंत जर बऱ्याच वेळा तेच तेच प्रश्न आलेले आहेत, त्यानंतर जे प्रश्न पूर्वी विचारले गेलेले होते त्याच अनुषंगाने आपण 2022 भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील अशाही प्रश्नांचा मोठ्या प्रमाणात सराव करून घेणार आहोत. त्यामध्ये विशेषतः चालू घडामोडी या सेक्शनवरचे जे प्रश्न असतात ते वारंवार मुद्दे तेच असतात. उदाहरणार्थ साहित्य संमेलन 2020 असो 21 असो, जर 21 भरती झाली तर त्यावर 100% प्रश्न विचारला जातो. तर आत्ता चालू वर्षामध्ये 2022 यावर्षीचं जे साहित्य संमेलन झालं आहे ते येणाऱ्या भरतीमध्ये त्यावर 100% प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. आणि अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपण आपल्या सरावामध्ये घेणार आहोत. हा फक्त एक उदाहरण किंवा मुद्दा झाला साहित्य संमेलन. अशा प्रकारचे अनेक प्रश्न जे नवीन भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात असे प्रश्न आपण घेणार आहोत. जुन्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण आपल्या चॅनलवर सराव सुरू करून घेणार आहोत. आणि असाच सराव तुम्हाला 2022 भरतीसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण हाच सराव तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये यश देणार आहे. येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही भरती होणार आहात तर हा सराव आपण लवकरच सुरू करून घेणार आहोत. जर या सरावामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करावे लागेल. चला मग चॅनल सबस्क्राईब करा, तर संपूर्ण व्हिडिओ पाहूया. महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात एक नवीन परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेले आहे. आणि हे प्रसिद्ध पत्रक काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या पाहणार आहोत. चला सुरुवात करूया या परिपत्रकाला. तर पहा, अशा प्रकारचं हे परिपत्रक आहे. महाराष्ट्र पोलीस विभाग यांच्यामार्फत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. अप्पर पोलीस महासंचालक व दळणवळण व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत हे जे प्रसिद्धीपत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि या प्रसिद्धीपत्रकाचा विषय पाहून घ्या. तर या प्रसिद्धीपत्रकाचा जो विषय आहे तो आहे, पहा या ठिकाणी विषय आहे, नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई यांच्या मूलभूत प्रशिक्षणाबाबत हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये जे नवीन भरती झालेले उमेदवार आहेत त्यांच्या मूलभूत प्रशिक्षणासंबंधात हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तर पहा, उपरोक्त विषय अन्वये सविनय सादर करण्यात येते की वर नमूद संदर्भान्वये नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई यांना मूलभूत प्रशिक्षण हे 6 व त्यानंतर पहा 1 ते 1.5 महिना मोटार वाहन विभागातील प्रात्यक्षिक प्रशिक्षण अशा 2 सत्रात देण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी 6 महिन्याचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला असून या ठिकाणी 1.5 महिन्यांच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची आवश्यकता असेल बाबत कळविण्यात आले होते. त्यानंतर पहा, या अनुषंगाने पोलीस उपमहानिरीक्षक मोप व पोलीस अधीक्षक यांच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची आवश्यकता असल्याबाबत कळवण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने पोलीस उपमहानिरीक्षक मोप व पोलीस अधीक्षक मोप यांची दिनांक 12/4/2022 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके यांच्या दालनामध्ये बैठक झाली. सदर बैठकीमध्ये नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना देण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणाबाबत आवश्यक अभ्यासक्रम व साधनसामुग्रीबाबत अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई यांच्या प्रशिक्षणाबाबतचा अहवाल सोबत जोडून पुढील कार्यवाही करता
सादर करण्यात येत आहे। तर हे जे आहे ते प्रसिद्धी पत्रक जे 2019 मध्ये नवीन भरती झालेले उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी करण्यात आलेले आहे। यामध्ये त्यांचं जे प्रशिक्षण आहे ते एकूण 2 टप्प्यामध्ये घेण्यात येण्याचं सांगितलं होतं। त्यामध्ये 6 महिने आणि 1.5 महिने अशा प्रकारचं त्यांचं जे प्रशिक्षण आहे ते असणार आहे। त्यानंतर पहा त्यामध्ये 9 पृष्ठ चालक पोलीस शिपाई यांच्या मूलभूत प्रशिक्षणाबाबतचा अहवाल दिनांक 18/4/2022 रोजी सादर झालेला असून अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील GR क्रमांक प्रशिक्षण 9 प्रविष्ट पोलीस शिपाई या ठिकाणी त्यांचा हा संपूर्ण GR क्रमांक आहे। त्यानंतर दिनांक 1/4/2022 9 प्रविष्ट पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई यांना 7.5 महिन्यांच्या आंतरवर्ग बाह्य वर्ग तसेच वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणे प्रस्तावित असून 6 महिने पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मूलभूत प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार असून तो खालीलप्रमाणे आहे। तर या ठिकाणी हे अशा प्रकारचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो देण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे विषय आहेत त्यांचं नंतर अभ्यासक्रमाच्या तासिका आणि एकूण तासिका अशा प्रकारचं जे सविस्तर नियोजित वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। विषय क्रमांक 10 ते 12 साठी एकूण 122 दिवसांकरता एकूण तासिका असणार आहेत। 244 तासिकांच्या माध्यमातून हे जे संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो कवर करून घेतला जाणार आहे। तरीवर नमूद विषय क्रमांक 10 हा प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाशी तसेच विषय क्रमांक 11 हा पोलीस वाहतूक विभागाशी संबंधित असल्याने त्या विषयाचा अभ्यासक्रम अनुक्रमे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय तसेच पोलीस वाहतूक विभाग कार्यालय यांच्याकडून प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे। विषय क्रमांक 12 हा पोलीस मोटार वाहन विभागाशी संबंधित असल्याने नमूद 89 तासिकांचे प्रशिक्षण मोटार वाहन अधिकारी यांच्याकडून देण्यात यावे। 9 प्रविष्ट चालक पोलीस शिपाई यांच्या प्रस्तावित अभ्यासक्रमाचे अवलोकन केले असता सहा महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान मोटार परिवहन विभागासाठी दररोज 2 तासिका घेण्याबाबत नियोजित केलेले आहे। सदरचे प्रशिक्षण मोटार वाहन विभागातील अधिकाऱ्यांमार्फत द्यावायचे असल्याने 50 प्रशिक्षणार्थ्यांचा 1 वर्ग याप्रमाणे गृहीत धरल्यास एकूण 24 वर्ग तयार होतील व अशा 24 वर्गांकरता प्रशिक्षण देण्याकरता एकूण 24 मोटार परिवहन अधिकारी 6 महिने पूर्ण वेळ नियोजित प्रशिक्षण केंद्रामध्ये देणे आवश्यक राहील। सद्यस्थितीत पोलीस मोटार वाहन विभागातील बृहन्मुंबई वगळता 52 अधिकारी कार्यरत असल्याने वरीलप्रमाणे प्रशिक्षण द्यावायचे झाल्यास संबंधित घटक पोलीस मोटार वाहन विभागाच्या दैनंदिन कामकाजामध्ये अडचण निर्माण होईल। त्यानंतर पहा तरी वर नमूद अडचणीचे निरसन करण्याकरता किंवा होण्याकरता खालीलप्रमाणे शिफारस देण्यात येत आहे। पोलीस मोटार परिवहन विभाग हा त्यांचा जो संपूर्ण या विभागाच्या अंतर्गत एकूण 89 तासिकांचे प्रशिक्षण द्यावायचे असल्याने दररोज 8 तासिका याप्रमाणे 12 दिवसांच्या संपूर्ण तासिकांमध्ये 12 मोटार परिवहन अधिकारी नियुक्त करून प्रशिक्षण देणे शक्य आहे। त्यामुळे अंतर्वर्ग प्रशिक्षणातील अभ्यासक्रमांमध्ये मोटार परिवहन विभागाशी संबंधित असलेल्या दररोजच्या 2 तासिका वगळण्यात याव्यात आणि या 6 महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान स्वतंत्र 12 पूर्ण दिवस तासिकांचा अभ्यासक्रम मोटार परिवहन विभागाच्या विषय क्रमांक 12 च्या अभ्यासक्रमाकरता देण्यात यावा। 9 प्रविष्ट पोलीस शिपाई यांच्या 6 महिन्याच्या आंतरवर्ग प्रशिक्षण पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी पहा तुम्ही। तर खूप मोठं असं हे परिपत्रक आहे, जर पूर्ण वाचायचं म्हणलं तर खूप वेळ लागेल। यामध्ये आपण ठळक मुद्दे जे आहेत ते पाहूया। तर पहा या ठिकाणी त्या जड वाहन चालवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेण्यात येणार आहे। त्यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र जड वाहन चालवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण यामध्ये घेण्यात येणार आहे। त्यानंतर पहा वाहनाचे सर्वसाधारण तांत्रिक प्रात्यक्षिक प्रशिक्षण तुम्हाला देण्यात येणार आहे। त्यानंतर ज्या उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यानंतर प्रात्यक्षिक तांत्रिक प्रशिक्षणाकरता आवश्यक साधनसामुग्री अशा प्रकारची संपूर्ण साधनसामुग्री असणार आहे। प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरता आवश्यक ती साधनसामुग्री यामध्ये देण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे आहे 9 प्रविष्ट पोलीस शिपाई भरती सन 2019 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांकरता एकूण मूलभूत प्रशिक्षणासाठी
नियोजित एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि या संबंधित संपूर्ण परिपत्रकामध्ये सविस्तर असे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। तर ही होती या परिपत्रका संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट। महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात ही संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली। अशाच प्रकारे 2022 भरती संदर्भात ज्या काही महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र पोलीस विभागाकडून पोलीस महासंचालक यांच्याकडनं ज्या काही अपडेट येतील त्या मी तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करीन। महाराष्ट्र पोलीस भरती 2022 तुम्हाला आपल्या चॅनलवर ज्या काही रोजच्या रोज नवीन अपडेट असतात त्या पाहण्यास मिळतात। त्यामध्ये आता लवकरच नवीन भरती सुरुवात होईल, त्यासाठी जी आर येईल, तो जी आर असणार आहे लेखी अगोदर की शारीरिक चाचणी अगोदर। त्यामध्ये शारीरिक चाचणीमध्ये किती इव्हेंट, त्यांचं जे गुणांचं डिवायडेशन असणार आहे, अशा प्रकारचा जी आर लवकर प्रसिद्ध होणार आहे। आणि हा जी आर ज्या प्रकारे जितक्या लवकर प्रसिद्ध होईल तितक्याच लवकर मी तुमच्यापर्यंत हा जी आर पोहोचवील। या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।